आज आपण एका वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत की ऑप्शन बाईंग म्हणजे काय आणि ऑप्शन बाईंगला तुम्ही कसं अप्रोच केलं पाहिजे. तुमची प्रोफेशनल ट्रेडर म्हणून जर्नी तेव्हाच सुरू होईल जेव्हा तुम्ही या गोष्टींना खरोखर फॉलो कराल. दुसऱ्या दिवशी माझा अप्रोच हा नसतो की मला पूर्ण कॅपिटलवरती काम करायचं. माझा हा डोक्यामध्ये असतं की काल माझा 50,000 लॉस झाला आहे, मला तो कसा रिकवर करायचा आहे. मी कित्येक वेळा असं केलेलं आहे की छोट्या कॅपिटलवरून मल्टिपल त्याला केलेलं आहे. मी 5 लाखावरून 50 लाखही केलेले आहेत जस्ट 3 मंथ्समध्ये. नमस्कार, मी नितीन हजारे. पुन्हा एकदा एक गोष्ट ऑफ व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे. या अगोदरही माझे 1-2 व्हिडिओ झालेले आहेत, याच्यामध्ये मी माझी जर्नी कवर केली आहे. त्याची लिंक तुम्हाला, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहू शकता, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आज आपण एका वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत की ऑप्शन बाईंग म्हणजे काय आणि ऑप्शन बाईंगला तुम्ही कसं अप्रोच केलं पाहिजे. प्रत्येक रिटेलर तुमच्यासारखा माझ्यासारखा एखादा छोटासा प्लेअर ज्यावेळेस मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगसाठी येतो तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कॅपिटल. कारण आपल्याकडे जॉब करून काम करणारे किंवा थोडंसं कॅपिटल असल्यामुळं 1-2 लाख कॅपिटल घेऊन आपण मार्केटमध्ये उतरतो. आणि जे प्रोफेशनल लोक असतात ते मोस्टली सेलिंग करतात, इन्स्टिट्यूशन त्याचे नाही, ज्याला कॅपिटल रिक्वायरमेंट खूप लागते. म्हणजे तुम्हाला जर एक निफ्टीचा लॉट सेल करायचा असेल 50 क्वांटिटीचा तर 1.5 लाखच्या आसपास तुम्हाला कॅपिटल लागतं. जर तुम्ही 2 लाखांनी सुरुवात केली तर तुम्हाला फक्त एकच लॉट सेल करता येईल. पण त्याच 2 लाखांनी जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायचं असेल तर तुम्ही ऑलमोस्ट 1,000 क्वांटिटी पण घेऊ शकता. आणि हेच मीत आहे जे याच्यामध्ये सगळे लोक याच्यामध्ये फसतात. आणि ऑप्शन बाईंगमध्ये पैसा पण खूप फास्ट बनतो आणि जातो पण फास्ट. पण हिस्ट्री आजपर्यंत अशी सांगते की खूप असे कमी सक्सेसफुल ट्रेडर आहेत जे ऑप्शन बाईंगमधून पैसा कमवतात. मी पर्सनली म्हणेल जर कोणी ऑप्शन बायर मार्केटमध्ये पैसा कमवत असेल तर तो खरंच इंटेलिजंट आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्ही इवन इफ यू आर इनकरेक्ट देर आर चान्सेस यू कॅन स्टील एंड अप मेकिंग मनी. पण ऑप्शन बाईंगमध्ये नाही आहे. थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी तुम्हाला ऑप्शनमध्ये लगेच फटका बसतो. याच ठिकाणी तुम्हाला एक तुमचं रिस्क मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ऑप्शनला बेसिकली कोणीही ज्यावेळेस मार्केटमध्ये येते त्यांचा पहिला हेतू असतो की मला क्विकली इथे झटपट पैसा कमवायचा आहे, म्हणजे मला 2 ते 4 करायचे आहेत. याच माइंडसेटने येतात. तर ते माइंडसेट अगदी चुकीचं आहे. जर तुम्ही ऑप्शन प्रॉपरली ट्रेड केले नाहीत आणि त्याला बिझनेस म्हणून अप्रोच केलं नाही तर ही सर्वात इझी प्लेस आहे जिथे तुम्ही पैसा गमवू शकता. लोकांना दिसतं की आजकाल रोजच एक्सपायरी आहे. मंडे मिडकॅप एक्सपायरी, बँकेक एक्सपायरी, ट्यूजडे फिन निफ्टी, वेनसडे बँक निफ्टी, थर्सडे निफ्टी आणि आता फ्रायडेला सेन्सेक्स पण आहे. त्याच्यामुळे आता कसिनो रोज ओपन आहे. तुमचं काम असं असलं पाहिजे की नदी वाहते, नदीचा प्रवाह कधी थोडासा शांत आहे आणि आपल्याला आपला जाऊन मटकं भरायचं आहे. आपल्याला मटक्याच्या बाहेर जास्त भरायचं नाही आहे. तर हा अप्रोच ठेवला पाहिजे. आपण नदीचा मध्यभागी जाऊन उभा राहतो आणि तो मटका भरायचा प्रयत्न करतो. त्या प्रवाहामध्ये आपला मटकाही फटतो. मटका फटतो म्हणजे बेसिकली आपलं कॅपिटलही संपतं. कॅपिटल प्रिझर्वेशन हा प्रायमरी गोल पाहिजे कोणत्याही ऑप्शन बाहेरचा. ऑप्शन बाहेरचा नसतोडा, कोणत्याही ट्रेडरचा कॅपिटल प्रिझर्वेशन पाहायला गोल पाहिजे. आणि सेकंडरी प्रॉफिट तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन करा. मी नेहमी म्हणतो जर तुम्ही 3 वर्ष इथे सर्वाईव्ह केलं विदाऊट एनी बिग लॉस तर तुम्ही 3-4 वर्षामध्ये जे काही लूज केलं असेल ते तुम्ही 6 मंथ्स 1 इयरमध्ये रिकवरी करू शकता. कारण एकदा तुम्हाला मार्केट समजलं देन स्काय इज द लिमिट. सर्वायवल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ऑप्शन बाईंगमध्ये माइंडसेट आपलं हिरोगिरीचं असतं की आपण एखादं ऑप्शन बाय केला एक्सपायरीच्या दिवशी. एक्झाम्पल घ्या, सगळेजण बँक निफ्टी ट्रेड करतात. मी 47,000 कॉल घेतला 50 रुपयाला आणि ड्यू टू लक किंवा तुमचा स्टडीही चांगला असेल त्याच्यामुळं त्या दिवशी तो तुम्हाला 300-400 गेला आणि तुमचे 50,000 2-3 लाख रुपये झाले. तर त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी असं वाटतं की अपुनीच भगवान आहे आणि आपलं असं वाटतं की मला मार्केट प्रॉपरली सगळं येतं आणि आपला उद्यापासून आपण काही करू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी ते मार्केटने तुम्हाला एक मोह दिलेला असतो आणि ते मार्केट एक्सपेक्ट करतं की तुम्ही दुसऱ्या दिवशी जे काही 2-3 लाख रुपये कमवलेले आहेत तेच घेऊन फुल्ली येता ऑप्शन बाईंगमध्ये आणि त्या दिवशी तुम्हाला फटका बसतो. हिरोगिरीमध्ये काय होतं की एका ट्रेडमध्ये तुम्हाला 2-3 ट्रेडमध्ये 10 पैकी 2x 3x प्रॉफिट मिळतो. पण 9 times out of 10 तुमचं तो जो ऑप्शनचा प्रीमियम आहे 50 हा 0 होतो. आणि हाच एज ऑप्शन सेलर कॅरी करतात. ऑप्शन बायरला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मार्केटमध्ये बेसिकली 3 ट्रेंड असतात. एक असतं ट्रेंडिंग, वरती असू शकतं किंवा डाऊन असू शकतं. एक असतं साईडवेज, मार्केट जस्ट एकाच फ्लोमध्ये आहे. आणि एक असतं झिगझॅग, व्हॉलेटाईल मार्केट ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये वरती जातं खाली येतं परत वरती जातं खाली येतं. आणि असं आजकाल खूप वेळा होतं.
तुम्हाला मोमेंटम पाहिजे अजून ऑप्शन बाहेर, आणि टाईम हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यामुळे तीन या तीन ट्रेंड्समध्ये बेसिकली ज्यावेळेस ट्रेंडिंग मार्केट असेल त्याच वेळेस तुम्ही पैसा कमवू शकता. व्हॉलाटाईल मार्केट आणि साईडवेज मार्केट हे ऑप्शन बाहेरसाठी नाही आहे. यामध्ये तुमचे स्टॉप लॉसेस हिट होणार आणि साईडवेज मार्केटमध्ये प्रीमियम टाईम डेकेमुळे स्लोली स्लोली कमी होणार. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो, जर तुम्ही इंट्राडेला एक्सपायरी ट्रेड करत असाल, 15 मिनिटामध्ये तुम्ही जर एखादा कोणताही कॉल किंवा पुट 100 रुपयाला घेतला असेल आणि नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये जर तुमचा ट्रेड पण त्या 100 रुपयाच्या खाली ट्रेड करत असेल तर ब्लाइंडली एक्झिट करा, म्हणजे मोमेंटम नाही आहे. आणि नंतर विचारही करू नका की तो कुठे गेला. त्याच्यामुळे सेकंड पॉईंट इम्पॉर्टंट ठेवायचा आहे की रिग्रेट, तुम्ही रिग्रेट करू नका. ऑप्शन बायरमध्ये रिग्रेट करायचं नाही आहे. एखादी गोष्ट तुम्ही घेतली आणि ती नंतर कुठे गेली तुमच्या एक्झिटनंतर त्याचा विचार करू नका. रिग्रेट केला की असं होतं की मी 100 घेतला, मी 120 एक्झिट केला, पण तो नंतर 200-300 गेला आणि मग आपण स्वतःला ब्लेम करत होतो की नाही आपलं कुठेतरी चुकलं, आपण तो पूर्ण मग कॅप्चर केला नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की तुम्ही जेव्हा कॅपिटल घेऊन येता छोटं तर तुम्ही गोल बेस्ड ट्रेडिंग करा, कारण कोणत्याही ऑफ ट्रेडचं टार्गेट काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. कोणाला म्हणजे कोणालाच माहीत नसतं. तुम्हाला गोल बेस्ड ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल, तुम्ही 2 लाखांनी सुरुवात केली तर 2 लाखाला मला जर 2000 रुपये प्रॉफिट आहे, 4000 प्रॉफिट आहे, 4000 प्रॉफिट म्हणजे 2% हा खूप चांगला आउटकम आहे. पण हे तुम्ही जर कन्सिस्टंटली 2% ऑप्शन बाईंगमध्ये खूप मोठी गोष्ट नाही बरोबर तुम्हाला वाटतं, पण जेव्हा तुम्ही ते कन्सिस्टंटली करायला जाईल, तिथे ड्रॉडाऊन्स येतील, त्यावेळेस तुम्हाला वाटेल नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला मोठा लॉस होईल तो रिकवर करायला तुम्हाला डबल रिस्क घ्यावी लागतं. आणि तेच आपण करतो, काय करतो तर रिव्हेंज घेतो. ज्या दिवशी मी एखादा 100 कॉल घेतला आहे आणि तो 0 गेला आणि मला 50,000 लॉस झाला, माझं माइंड वर्क होत नाही, मी संध्याकाळी विचार करतो यार असं कसं काय झालं. मला दुसऱ्या दिवशी माझा अप्रोच हा नसतो की मला पूर्ण कॅपिटलवरती काम करायचं, माझा हा डोक्यामध्ये असतं की काल माझा 50,000 लॉस झाला आहे, मला तो कसा रिकवर करायचा आहे. आणि त्या रिकवरी प्रोसेसमध्ये मी रिव्हेंज ट्रेडिंग करतो. मी माझी पोझिशन साईज आहे मी ती डबल करतो आणि मी ॲग्रेसिव्हली दुसऱ्या दिवशी परत ऑप्शन बाय करतो आणि दुसऱ्या दिवशी परत तेच होतं. तुम्ही 50,000 ऐवजी 1,00,000 रुपये घालवता आणि तिथे तुमची जी काही लॉस मेकिंग आहे तिथे तुम्ही आणखी खर्चत जाता. हे बघा, जेव्हा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होतो त्यावेळेस तो पचवणं खूप अवघड राहतं, कारण कॅपिटल आपल्याकडे खूप नसतं. बरेचसे लोक असे आहेत, माझीही तुम्ही जर्नी बघा, इनिशियली मी खूप स्ट्रगल केलेला आहे. आणि कोणत्या मार्केटमध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर स्ट्रगल ही मॅन्डेटरी गोष्ट आहे. खूप लाखातून एखादा असेल की तो खूप रिअल लाईफमध्ये डिसिप्लिन आहे आणि त्याने डे 1 एखाद्या मेंटरला फॉलो केलं आणि त्या मेंटरला फॉलो करून त्यांनी पैसा कमवायला सुरुवात केली, असं कधीच होणार नाही. तुम्ही इथे वेळ देणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये राहून एका लॉटनी ट्रेड करणं गरजेचं आहे. पेपर ट्रेडिंग बरेच लोक म्हणतात, पण पेपर ट्रेडिंगमध्ये तुमची सायकोलॉजी आणि इमोशन्स एवढं वर्क होत नाही. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ट्रेडमध्ये असता त्यावेळेस तुमचं इम्पॉर्टन्स आहे की ते तुम्ही कसं मॅनेज करताय. प्रॉफिट ज्यावेळेस तुमचा ट्रेड चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे ते पण तुम्ही कसं कॅरी करता, तुमची इमोशन त्यावेळेस काय आहे हे पण खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे तुम्ही गडबडून जाऊ नका, लॉसेस होणार आहेत हे लक्षात घ्या. जो जगातले खूप भारी ट्रेडर्स आहेत त्यांचा जो सक्सेस रेशो आहे, त्यांचे 10 पैकी 5 ट्रेड जरी चुकले आणि चुकतातच, चुकणार आहेत, ॲक्सेप्ट युअर लॉसेस, कट युअर लॉसेस ॲज सून ॲज पॉसिबल. हा जो रूल आहे मार्केटमधला हा खरा आहे. आता मी तुम्हाला काही नवीन सांगत नाही, हे सगळीकडे अवेलेबल आहे. पण तुमची प्रोफेशनल ट्रेडर म्हणून जर्नी तेव्हाच सुरू होईल जेव्हा तुम्ही या गोष्टींना खरोखर फॉलो कराल. सगळेजण म्हणतात स्टॉप लॉस फॉलो करा, कट युअर लॉसेस, हे सगळं मार्केटमध्ये नोन आहे, पण त्याला रिगरसली कुणी फॉलो करत नाही. याला फॉलो करा, तुमची ग्रीड चेकमध्ये ठेवा. तुम्हाला 1-2 लगेच करायचे आहेत, या ॲटिट्यूडने मार्केटमध्ये राहू नका. तुम्हाला इथे सर्व्हायवल करायचं आहे आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला मार्केटमध्ये राहायचं आहे. एका 1-2 ट्रेडमध्ये मला हिरो झिरो ट्रेड करून राहायचं, पैसा कमवायचा आहे, हे या लॉजिकने इथे राहू नका. एक प्रोफेशनल आणि बिझनेसप्रमाणे ऑप्शन बाईंगला पण अप्रोच करा. मी कित्येक वेळा असं केलेलं आहे की छोट्या कॅपिटलवरून मल्टिपल त्याला केलेलं आहे. मी 5 लाखावरून 50 लाखही केलेले आहेत जस्ट 3 मंथ्समध्ये. पण ते प्रॉफिट मनीवरती तुम्ही तेवढे रिस्क घेऊ शकता. मी एवढे तुम्हाला रिस्क घ्या असं म्हणत नाही आहे. एकदा तुम्ही मार्केट समजला तर तुम्ही ते कसं ट्रेड करणार, कधी ऑप्शन सेल करायचं, बाय करायचा, हा एक्सपिरियन्स तुम्हाला ॲटोमॅटिकली येईल.